हाय फ्रेंड्स, विदर्भ कॉमर्स कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो सर्वांचं। आज घेणार आहोत आपण प्रॉफिट फायर इनकॉर्पोरेशन। अकाउंटचं काय घेणार आहोत आपण? प्रॉफिट फायर इनकॉर्पोरेशन, ठीक आहे। जसं की आपल्याला एक्झाम्पल दिसत आहे बघा, त्यांनी दिलं अल्ट्रा कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड, अल्ट्रा कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 मे 2001। कधी इनकॉर्पोरेटेड झालं? 1 मे 2001। टू टेक ओव्हर द बिझनेस, टेक ओव्हर मीन्स परचेस, टेक ओव्हर मीन्स काय केलं? बिझनेस घेतला म्हणजे काय केलं? परचेस केला। तो टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मॉडर्न कंपनी, कुठल्या कंपनीचा बिझनेस घेतला? मॉडर्न कंपनी, ऍज गोइंग कन्सर्न फ्रॉम 1 जानेवारी 2001। म्हणजे इनकॉर्पोरेटेड बिझनेस इनकॉर्पोरेटेड झाला 1 मे ला आणि बिझनेस घेतला म्हणते 1 जानेवारीला, ठीक आहे। बघा, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 डिसेंबर, आणि एक इयर कधी क्लोज झालं? 31 डिसेंबरला। जेव्हा तुम्ही प्रॉफिट फायर इनकॉर्पोरेशन सॉल्व करता तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी बघावं लागतं। सर्वात पहिले काढावा लागतो टाइम रेशो, काय काढावा लागतो? टाइम्स रेशो, ठीक आहे। नंतर काढावा लागतो आपल्याला सेल्स रेशो, ओके। बघा, आता हा जो टाइम रेशो आहे आणि सेल्स रेशो आहे, हा टाइम रेशो आणि सेल्स रेशो हा काढावा लागतो आपल्याला प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन या कालावधी वरून, ठीक आहे। बघा, मग आता प्री आणि पोस्ट कसा ओळखायचा? जेव्हा तुम्ही टाइम रेशो काढता तेव्हा तुम्हाला तीन गोष्टी बघावं लागतात। एक इनकॉर्पोरेटची डेट, ओके। दुसरी बघावं लागते परचेसची डेट, कधी तुम्ही परचेस केला, कधी टेक ओव्हर केला बिझनेस, ओके। तिसरी डेट आहे क्लोजिंग डेट, तुमचं इयर कधी क्लोज झालं। या तीन डेटवर तुम्हाला प्री आणि पोस्टचा कालावधी भेटतो। प्री अँड पोस्ट, बिझनेसचा प्रीचा आणि पोस्टचा, प्री अगोदरचा कालावधी, पोस्ट म्हणजे नंतरचा कालावधी, ठीक आहे। बघा, मग आपला जो बिझनेस झालेला आहे हा इनकॉर्पोरेट झाला म्हणजे कधी इनकॉर्पोरेट झालेला आहे? बघा, आपल्या एक्झाम्पल मध्ये दिसत आहे आपल्याला इनकॉर्पोरेट मध्ये 1 मे ला इनकॉर्पोरेट झाला, 1 मे। त्यानंतर बिझनेस परचेस कधी केला? 1 जानेवारीला परचेस केला। आणि इयर क्लोज कधी झालं? 31 डिसेंबर, ओके। तर लक्षात आपल्याला हे ठेवायचं आहे की या दोघांवरून आपल्याला प्रीचा कालावधी भेटतो, तर यावरून आपल्याला पोस्टचा कालावधी भेटतो। कशा कालावधी भेटतो? पोस्टचा, ठीक आहे। बघा, परत एकदा सांगतो, इनकॉर्पोरेट, परचेस डेट आणि क्लोजिंग डेट। प्रॉफिट फायर इनकॉर्पोरेशन मध्ये तीनच डेट बघायचे, कुठल्या कुठल्या? इनकॉर्पोरेट, परचेस आणि क्लोजिंग, शॉर्टकट मेथड, ठीक आहे। काय काय बघायचं? इनकॉर्पोरेट, परचेस आणि क्लोजिंग डेट, ठीक आहे। या इनकॉर्पोरेट आणि परचेस वरून आपल्याला प्रीचा कालावधी भेटतो, तर क्लोजिंग जो राहिलेला कालावधी असेल तो क्लोजिंग म्हणजे कशाचा? पोस्टचा, ठीक आहे। बघा, मग सगळ्यात पहिले आपल्या गणितामध्ये त्यांनी जेव्हा 1 मे आपल्याला काढायचा आहे टाइम रेशो, काय काढायचा आपल्याला? टाइम रेशो। मग इथं वरती कोण वरती दिसत आहे का व्यवस्थित? बघा बरं एक वेळेस, ठीक आहे, दिसत आहे सर्वांना व्यवस्थित दिसत आहे, काही प्रॉब्लेम नाही। बघा, मग आता आपण काय करू, इथं टाइम रेशो काढू, काय काढू आपण? टाइम रेशो, ठीक आहे। या एक्झाम्पल मध्ये 1 नंबर काढायचा आपल्याला टाइम रेशो, ओके। मग आता टाइम रेशो काढायचा आपल्याला टाइम रेशो, नंतर आपल्याला तो रेशो इथे डिवाइड करून एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे, ठीक आहे। म्हणजे इथे घेऊ आपण कॅल्क्युलेशन ऑफ टाइम्स, काय काढायचं आपल्याला? टाइम्स रेशो, ठीक आहे। मग आता टाइम्स रेशो काढायचा आहे, टाइम रेशो काढताना सर्वात पहिले लिहू इथं प्री इनकॉर्पोरेशन, प्री इनकॉर्पोरेशन, ओके। प्री इनकॉर्पोरेशन शॉर्टकट मध्ये लिहितो इज टू पोस्ट इनकॉर्पोरेशन, शॉर्टकट मध्ये लिहिला, ठीक आहे। बघा, प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन, प्री म्हणजे अगोदरचा कालावधी, पोस्ट म्हणजे नंतरचा कालावधी, ठीक आहे। यामध्ये तीन डेट इम्पॉर्टंट असतात आपल्याकडे, कुठल्या कुठल्या? परचेस, इनकॉर्पोरेट आणि दुसरं क्लोजिंग, इयर कधी क्लोज झालं, ठीक आहे। परचेस डेट आहे 1 जानेवारी, याच्यामध्ये जसं की आपल्याला दिसत आहे एक्झाम्पल मध्ये, ठीक आहे। त्यानंतर इनकॉर्पोरेटची डेट काय? 1 मे। या दोघांमध्ये दोघांवरून आपल्याला प्रीचा कालावधी भेटतो, कशाचा? प्री इनकॉर्पोरेशन, प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 1 जानेवारी पासून 1 मे, मे संपला नाही टोटल म्हणजे 30 एप्रिल पर्यंत, म्हणून आपल्याला इथे प्री मध्ये लिहावं लागेल 1 जानेवारी टू 30 एप्रिल, ओके। इज टू पोस्टचा कालावधी, राहिलेला कालावधी एप्रिल नंतर मे पासून आपल्याला भेटतो क्लोजिंगचा कालावधी, क्लोजिंग कधी आहे? 31 डिसेंबर, म्हणजे क्लोज झालं, एंड झालं पोस्ट मध्ये इथं 1 मे टू 31 डिसेंबर, ठीक आहे। हा आहे आपल्याकडे पोस्टचा कालावधी। इथं किती महिने झाले? जानेवारी पासून एप्रिल पर्यंत। मे का नाही घेतला? मे संपला नाहीये त्यामुळे मे घेतला नाही, आपण काय घेतला? 1 जानेवारी टू 31 एप्रिल, म्हणजे इथं झाले 4 मंथ्स। इथं मे पासून डिसेंबर, मे
जून जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इन द 8 मंथ्स ओके शॉर्टकट मध्ये मंथ्स कटले रेशो काढायचा आहे 4:2 काय आवाज येईल का आपल्याला 4:8 4:1 4:2 8 ओके 4 × 4 = 8 हा भेटला तुम्हाला टाइम्स रेशो काय भेटला इथं टाइम्स रेशो ठीक आहे टाइम रेशो भेटला आपल्याला 1:2 ओके काय भेटला 1:2 आता कळलं आपल्याला सेल्स रेशो काय दिलेला आपल्याला सेल्स रेशो ठीक आहे इथं खालीच आपण परत सेल रेशो काढू काय काढायचं आपल्याला सेल रेशो ठीक आहे बघा सेम प्रोसेस ही सेल रेशो काढतोवेळेस इथं कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो ठीक आहे आता सेल्स रेशो इथं वाले पर इथं प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन आता त्यांनी तुम्हाला सांगितलेलं एग्जांपल मध्ये बघा जसं की आपल्याला दिसत आहे सेल दिलेला आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला खाली याचे सुरू होईल द टोटल टर्नओवर ऑफ द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2001 वाज 5 लाख टोटल टर्नओवर मींस टोटल सेल इथं दिला आपल्याला टोटल सेल इज इक्वल टू दिली 5 लाख किती दिली सेल 5 लाख ठीक आहे सेल वरून सेलचा रेशो काढा लागतो आपल्याला त्यामध्ये प्री ची किती आहे आणि पोस्ट ची किती सेल आहे इथं दिली ना आपल्याला बघा जसं की तुम्हाला दिसत आहे एग्जांपल मध्ये बघा दिसत आहे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा त्यांनी टोटल सेल दिली 5 लाख टोटल टर्नओवर मींस टोटल सेल 5 लाख डिवाइडेड इनटू 150000 फॉर द पीरियड अप टू 1st मे फर्स्ट मे पर्यंत 150000 आहे फर्स्ट मे मतलब फर्स्ट मे म्हणजे काय फर्स्ट मे म्हणजे 1st जानेवारी टू 30 एप्रिल फर्स्ट मे म्हणजे काय 1st जानेवारी टू 30 एप्रिल म्हणजे प्री साठी सेल आहे तुमच्याकडे 150000 तर उरलेली सेल 5 लाखापैकी किती सेल उरली आपल्याकडे सरळ सरळ जी सेल उरलेली आहे ती सेल इकडे टाकायची 3,50,000 आता आपल्या पुस्तकामध्ये बघू नोट्स मध्ये बघू तर नोट्स मध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की पहिली सेल दिली 150000 अँड नंतर 3,50,000 फॉर द रिमेनिंग पीरियड मीन्स पोस्ट साठी आपल्याला 1,50,000 दिली त्यांनी प्री साठी आणि 3,50,000 दिली पोस्ट साठी ठीक आहे सेल्स रेशो काढायचा आपल्याला काय काढायचा आहे सेल्स रेशो काढता वेळेस 4:0 कट इथं 15:35 ओके काय करायचं आपल्याला आता इथं रेशो आलेला 15:35 असा रेशो येत नाही त्याला काय करायचं आपल्याला अशी एक संख्या बघायची आहे की त्याला दोन त्या दोन्ही संख्येला डिवाइड झालं पाहिजे ओके 5 3 15 5 7 35 सेल्स रेशो भेटला आपल्याला इथं सेल्स रेशो इज इक्वल टू 3:7 3:7 किती भेटला सेल्स रेशो आपल्याला 3:7 ओके यावरून आपल्याला काय करायचं आहे की आता जे काही हेड दिलेले तुम्हाला हा भेटला आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ इथं टाइम्स रेशो हा भेटला इथं सेल्स रेशो ठीक आहे आता या टाइम्स रेशो मध्ये संपूर्ण हेड जे टाइम्स रिलेटेड आहे ते टाइम मध्ये डिवाइड करायचे जे सेल्स रिलेटेड आहे ते सेल मध्ये डिवाइड करायचे म्हणजे त्यांना त्यांच्या रेशो वरती अमाउंट वाटप करायचे आहे आपल्याला जसे की तुम्हाला दिसत आहे फर्स्ट नंबर मध्ये काय दिलं बघा त्यांनी रेंट अँड टॅक्सेस दिलं काय दिलं सुरुवातीला आपल्याला रेंट अँड टॅक्सेस ठीक आहे मग आता रेंट अँड टॅक्सेस हे टाइम रेशो मध्ये वाटलं जातं कशामध्ये वाटप करतो आपण त्याला टाइम रेशो बघा मग आता इथं रेंट अँड टॅक्सेस घेऊ आपण इकडे 2 सुरुवातीला जसं दिलं तसं रेंट अँड टॅक्सेस आता रेंट अँड टॅक्सेस हा टाइम रेशो मध्ये वाटतात टाइम रेशो आपल्याकडे 1:2 इथे घेऊ आपण रेशो 1:2 ठीक आहे रेशो मध्ये टाइम रेशोची अमाउंट आहे तुमच्याकडे 12,000 किती आहे तुमच्याकडे अमाऊंट 12,000 बघा इथं सांगतो वरती 12,000 डिवाइड बाय टाइम रेशो किती आपल्याकडे 1:3 1:3 इज इक्वल टू 1:2 किती दिलं सॉरी 1:2 इज इक्वल टू टोटल झाले 3 याला 3 ने डिवाइड करायचं कशाने डिवाइड करायचं त्याला 3 ने ओके 3 ने डिवाइड केल्यानंतर 3×12 ओके 3 0 वरती 4,000 आले पहिल्याला किती मल्टिप्लाय करायचा 1 ने दुसऱ्याला किती मल्टिप्लाय करायचा 2 ने म्हणजे पहिल्याला 4,000 भेटते दुसऱ्याला 8,000 म्हणजे प्री साठी रेंट अँड टॅक्सेसचे इथं 4,000 भेटले तर पोस्ट साठी इथं 8,000 भेटले ओके टोटल झाली 12,000 त्यानंतर क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला त्यांनी बघा त्यानंतर दिला इन्शुरन्स इन्शुरन्स दिलेला आहे आपण इन्शुरन्स लिहू इथं 2 इन्शुरन्स एका खाली एक 2 इन्शुरन्स इन्शुरन्स दिलेला आहे इन्शुरन्स पण कशामध्ये वाटतो आपण टाइम रेशो मध्ये म्हणून 1:2 ठीक आहे इन्शुरन्सची अमाउंट आहे तुमच्याकडे 13,000 ओके इथं 3,000 डिवाइड बाय 3 3 ओके 3 1 3 इथं वरती 1,000 पहिल्याला 1 ने गुणाकार दुसऱ्या
त्याला दोन्ही गुणाकार, एक गुणाकार केला इतर इन्शुरन्स भेटला वन थाउजंड पहिल्याला आणि दुसऱ्याला हिस्सा दोनचा आहे म्हणून त्याला दोन्ही गुणाकार केला इतर भेटले दोन दोन हजार. ठीक आहे, तर नंतर दिलं त्यांनी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी चार्जेस. काय दिलं? इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2400. मग नंतर आपण बघा परत इथे डिवाइड करू. आता इथे दिलं टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टू इलेक्ट्रिसिटी. ओके, इलेक्ट्रिसिटी इथे पण टाइम रेशो मध्ये डिवाइड करतात. इथे टाइम रेशो 1:2. ठीक आहे, मग ते आहे 2400 ला 3 ने डिवाइड केलं. इथे 3 8 24 वरती आले 800. पहिल्याला 1 ने गुणाकार करू, दुसऱ्याला 2 ने गुणाकार करू. पहिल्याला भेटले इथे, सॉरी इलेक्ट्रिसिटी आहे ना आपल्याकडे, इलेक्ट्रिसिटीची आपण बघू आपण किती आहे, 3000 किती आहे, 3 24 आहे. करेक्ट. ठीक आहे, इथे 800 आणि दुसऱ्याला 1600, इथे 800 दुसऱ्याला 1600. ठीक आहे, आपल्याला रेशो मध्ये वाटप करायचं आहे. त्यानंतर समोर दिलेले आहे त्यांनी तुम्हाला सॅलरी. सॅलरी दिलं आपल्याला 36000. ठीक आहे, इथं सॅलरी वाटप करू आपण. सॅलरी दिलं 36000, सॅलरी दिलं 36000. ओके, त्याला किती डिवाइड करावं लागेल आपल्याला, 3 ने डिवाइड करावं लागेल. कारण का, कारण सॅलरी मी टाइम रेशो मध्ये वाटतो म्हणून इथं 2 सॅलरी, टाइम रेशो 1:2. ठीक आहे, मग आता इथं सॅलरी दिली आहे 36000, 3 1 3 0 3 2 6 सरळ सरळ किंवा 12 3 36. पहिल्याला इथं 12000 आणि दुसऱ्याला 12 2 24 म्हणजे इथं 12000 आणि नंतर इथं 12 2 24 इथं दुसऱ्याला 24000. हे झाली सॅलरी वाटप. त्यानंतर काय वाटप करायला सांगितलं आपल्याला, सॅलरी नंतर दिलं त्यांनी आपल्याला कमिशन. काय दिलं, सॉरी, सॅलरी नंतर दिलं डायरेक्टर फीस. डायरेक्टर फीस ही डायरेक्ट पोस्ट मध्ये असते. कशामध्ये असते? डायरेक्टर फीस ही डायरेक्ट पोस्ट मध्ये. इथं टू डायरेक्टर फीस किंवा डायरेक्ट फीस घेऊ आपण त्याला. काय घेऊ? डायरेक्ट फीस किंवा डायरेक्टर फीस घेऊ. डायरेक्टर फीस, डायरेक्टर फीज हे डायरेक्ट पोस्ट मध्ये राहते, प्री मध्ये भेटत नाही. त्यानंतर प्री मे एक्सपेन्सेस पण पोस्ट मध्ये. काही हेड असे आहेत की ते डायरेक्ट पोस्ट मध्ये जातात, जसे की डायरेक्टर फीज, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे कुठे लिहायचे, पोस्ट मध्ये. ठीक आहे, त्यानंतर दिलं तरी तुम्हाला कमिशन. इथं दिलेलं आहे आपल्याला कमिशन लिहू आपण आता. त्यानंतर काय लिहू? कमिशन. बघा, सॅलरी झाल्यानंतर डायरेक्ट फीज, त्यानंतर दिलं कमिशन. कमिशनची फीज आहे 10000 6000, इथं 6000. आता आपल्याला माहिती पाहिजे कमिशन कशावरती डिवाइड करतो आपण. इथं टू कमिशन, कमिशन हे सेल्स रेशो वरती वाटप करतो आपण. कशावरती वाटप करतो? सेल्स रेशो. कमिशनचा रेशो आहे आपल्याकडे सेल्सचा 3:7. इथं लिहू आपण 3:7. ठीक आहे, मग आता कमिशन 3:7 म्हणजे इथं 10, दोघांची टोटल 3+7=10 म्हणजे 3:7 या दोघांची टोटल करतो आपण 10. 10 ने याला डिवाइड केलं. ओके, 10 ने डिवाइड केलं इथं 6, इथं 16. ओके, 0 0 वरती 600. ठीक आहे, पहिल्याला 3 ने मल्टिप्लाय, दुसऱ्याला 7 ने मल्टिप्लाय, 3 18 आणि नंतर त्याला भेटतील आपल्याला, त्याला त्यानंतर भेटतील 3 18 आणि 7 7 2. ओके, इथं कमिशन 1800 आणि इथं 4200. ठीक आहे, 1800 आणि 42. त्यानंतर दिलेले आपल्याला त्यांनी कमिशन झाल्यानंतर दिलं ऍडव्हर्टाइजमेंट. इथं टू ऍडव्हर्टाइजमेंट घेऊ आपण. टू ऍडव्हर्टाइजमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट पण हे सेल रेशो मध्ये वाटतात, कारण ऍडव्हर्टाइजमेंट हे सेलिंग से रिलेटेड राहते. इथं 3:7, 3:7 हा सेल्स रेशो आहे. ऍडव्हर्टाइजमेंट ची अमाऊंट बघा किती दिलेली आहे त्यांनी तुम्हाला. ऍडव्हर्टाइजमेंट ची अमाऊंट दिली 4000. इथं 4000 डिवाइड बाय 10, इथं 4, इथं 0 0 0. ओके, 400 पहिल्याला 3 आणि नंतर 7. ओके, 4 3 12 आणि 7 4 28. पहिल्याला भेटले 1200 रुपये आणि दुसऱ्या भेटतील 2800 रुपये. इथं 1200 2800. ठीक आहे, 1200 आणि 2800. त्यानंतर दिलं आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस. टू ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस हा टाइम रेशो मध्ये वाटप करतो आपण. टाइम रेशो मध्ये ऑफिस एक्सपेन्सेस ची अमाऊंट बघा किती दिलेली आहे आपल्याला. ऍडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर 7500, 7500 वाटप करायचं आपल्याला. 7500 डिवाइड बाय 3, कारण टाइम रेशो काय आपल्याकडे 1:2, टोटल 3. ओके, 15 इथं 3 2 6
ओके रिटर्न त्यानंतर परत 5 3 15 म्हणजे 25 250 वरती किती आले 2500 ठीक आहे 2500 ला पहिला नियम एक ने गुणाकार दुसऱ्याला दोन ने गुणाकार म्हणजे पहिला भेटेल आपल्याला 2500 आणि दुसऱ्याला आपण येणार 5000 ठीक आहे त्यानंतर समोर दिलेला आहे त्यांनी आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस झाल्यानंतर डिस्काउंट डिस्काउंट दिला 3500 डिस्काउंट हा सेल मध्ये वाटप करतो इथं लिहू आपण टू डिस्काउंट डिस्काउंट हा सेल मध्ये 3:7 या रेशो मध्ये वाटप करू आपण डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला 3500 इथं 10 ने त्याला डिवाइड करू कारण सेल रेशो 3:7 इक्वल टू 10 ठीक आहे इथं 3 इथं भेटले 30 इथं 0 इथं 5 वरचा 0 5 ओके त्यानंतर इथं मल्टिप्लाय करू आपण पहिल्याला 3 ने दुसऱ्याला 7 ने ओके पहिल्याला 3 ने आणि दुसऱ्याला 7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला भेटलेली अमाऊंट आहे डिस्काउंटची डिस्काउंट मध्ये अमाऊंट भेटते पहिले 700 इथं भेटले आपल्याला बघा इथं दिले 3 आणि इथं 35 3 10 30 ओके 3 5 5 10 50 ठीक आहे त्यानंतर वरती वरती उरले 7 ठीक आहे इथं अमाऊंट दिलेली आहे आपल्याला इथं डिस्काउंटची 1000 भेटेल पहिल्याला किती भेटेल 1050 बघा इथं 3 0 0 5 15 5 7 8 3 9 आणि 1 10 1050 ठीक आहे इथं 1050 ठीक आहे आता याला इथं 70 मल्टिप्लाय 0 जसा तसा 7 12 35 5 8 3 त्यानंतर 7 3 21 3 24 2450 2450 ओके ते झाला डिस्काउंट त्या डिस्काउंट झाल्यानंतर समोर दिलेला आपल्याला त्यांनी कॅरेज काय दिलेला आपल्याला कॅरेज कॅरेज पण सेल मध्ये टू कॅरेज काय डिवाइड करू आपण इथं कॅरेज कॅरेज सेल्स रेशो वरती डिवाइड करतो ठीक आहे मग आता कॅरेजची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला त्यांनी बघा बरं कॅरेजची अमाऊंट किती दिलेली आहे कॅरेजची अमाऊंट दिली 3000 इथं डिवाइड करू आपण त्याला बघा 3000 / 10 सरळ सरळ 3000 / 10 इथं 3 वरती 300 येते गुणिला 3 आणि भागिला 7 3 9 आणि 9 3 2700 ठीक आहे इथं 900 आणि इथं 2700 ठीक आहे बघा 7 3 21 सॉरी इथं 2100 ओके लक्ष देत आहे मुलांना बघा आपण एका एक होतो आणि सर्व आपण नाव येतं यांचं त्यांना टाइम रेशो मध्ये डिवाइड करत आहोत जे टाइम रेशो मध्ये जातात ते टाइम रेशो मध्ये जे सेल्स रिलेटेड आहेत ते सेल मध्ये त्यांना सेल्सच्या रेशो मध्ये डिवाइड करत आहोत जे टाइम से रिलेटेड आहेत त्यांना टाइम मध्ये डिवाइड करत आहोत ठीक आहे त्यानंतर आता समोर काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला कॅरेज झालं आता बँक चार्जेस दिला बँक चार्जेस हा घेतो आपण टाइम रेशो सी रिलेटेड टू बँक चार्जेस बँक चार्जेस दिला आपल्याला टाइम से रिलेटेड ठीक आहे 1:2 बँक चार्जेसची अमाऊंट दिलेली आहे त्यांनी तुम्हाला बँक चार्जेसची अमाऊंट दिली 1500 मध्ये बँक चार्जेस मध्ये त्यांनी पहिल्याला येतील 500 रुपये आणि दुसऱ्याला येतील 1000 डिवाइड करून बघा ठीक आहे त्यानंतर समोर दिलेला आहे त्यांनी तुम्हाला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस काय दिला आपल्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इथं टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी याला स्टार करू आपण आणि परत या और डायरेक्टर फीसला काय करू आपण स्टार करू का बरं कारण ते डायरेक्ट डायरेक्ट कशामध्ये जातात पोस्ट मध्ये कुठे जातात ते पोस्ट मध्ये प्रीमियम एक्सपेन्सेस इथं डायरेक्ट पोस्ट मध्ये 6500 ठीक आहे त्यानंतर समोर काय दिलं आपल्याला बघा त्यांनी समोर दिलेलं आहे आपल्याला टू बॅड डेट काय दिलं आपल्याला बॅड डेट बॅड डेट हे सेल्स रिलेटेड आहे इथं टू बॅड डेट ओके मग आता बॅड डेट दिलेला आपल्याला बॅड डेट सेल रेशो मध्ये डिवाइड करणार आहोत 3:7 3:7 बॅड डेटची अमाऊंट बघा किती आपल्याकडे बॅड डेटची अमाऊंट दिलेली आहे 2000 ना 3:7 मध्ये डिवाइड केला आपण तर त्याची अमाऊंट भेटते तुम्हाला इथं 600 त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये भेटेल 1400 1400 ठीक आहे त्यानंतर समोर दिलं इंटरेस्ट ऑन लोन दिला आपल्याला त्यांनी काय दिलं इंटरेस्ट ऑन लोन 3000 परत इथं टू इंटरेस्ट ऑन लोन इंटरेस्ट ऑन लोन जे आहे ते वाटप करतो आपण इंटरेस्ट ऑन लोन 1:2 टाइम रेशो मध्ये त्याची अमाऊंट दिलेली आहे त्यांनी तुम्हाला 3000 रुपये पहिल्याला येणार इथं 1000 1000 दुसऱ्याला भेटतील इथं 2000 2000 ठीक आहे त्यानंतर काही राहिलं का बघा बरं काहीच नाही राहिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर तिला नेट प्रॉफिट आपल्याला कळावं लागतो त्यानंतर
काय दिलेला आहे इथं ग्रॉस प्रॉफिट, ठीक आहे. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे तो ग्रॉस प्रॉफिट वाटावा लागतो आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे इथं बघा आपल्याला त्यांनी इतर टोटल तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट त्यांनी अमाउंट नाही दिसलं तुम्हाला अंदुक अंदुक दिसत आहे त्याची अमाउंट अमाउंट काढून देतो. ग्रॉस प्रॉफिटची अमाउंट दिली त्यांनी तुम्हाला 46,500 प्लस 55,000 ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला. काय दिला ग्रॉस प्रॉफिट 1,55,000. याला ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा क्रेडिट साइडला येतात, रिसीव्ह जे आहे ते क्रेडिटला येतात बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट हा 3:7 मीन सेल रेशो मध्ये वाटप करतो आपण. याला 10 ने डिवाइड केला आपण तर इथं आपल्याला त्याचा रेशो जर काढला आपण तर पहिल्याला भेटतो 46,500. इथं प्री मध्ये 46,500 आणि पोस्ट मध्ये भेटतो 1,08,500. 1,08,500, ठीक आहे. तर इथं क्रेडिट साइडला जे काही रिसीव्ह असेल, ओके, जे काही इनकम असेल ते येतील. जे इनकम रिलेटेड टाइम रेशो से रिलेटेड टाइम मध्ये वाटायचे आपल्याला, सेल से रिलेटेड सेल मध्ये, प्री चा प्री, पोस्ट चा पोस्ट मध्ये, ठीक आहे. याच प्रकारे संपूर्ण हेड संपले. आता आपल्याला इथं टू नेट प्रॉफिट काढायचा आहे. काय काढायचा आहे? टू नेट प्रॉफिट, ठीक आहे. मग आता नेट प्रॉफिट काढता वेळेस काय करतो आपण, कसा नेट प्रॉफिट काढतो? आपल्या अकाउंटिंगचा रूल लावायचा इथं. अकाउंटिंगचा रूल काय आपला की क्रेडिट साइड मधून डेबिट साइड आपण मायनस करतो आणि तेव्हा आपल्याला काय भेटतो इथं नेट प्रॉफिट भेटतो, ठीक आहे. दोन्ही साइड आपण इक्वल करतो. बघा आता या साइडला सर्वात पहिले आपण नेट प्रॉफिट काढू प्रीचा. प्रीची टोटल आहे या साइडची 46,500, ओके. तर आपल्याकडे 47,500 या साइडची टोटल आलेली आहे. तर डेबिट साइडची टोटल आहे आपल्याकडे 28,442. इथं लिहू आपण 46,500 ही आली क्रेडिट. तर डेबिट आहे 28,442. या साइड मधून ही साइड आपण मायनस केली. त्या साइड मधून आपण ही साइड मायनस केली 28,442. तर आपल्याला इथं डायरेक्ट डायरेक्ट बघा आपण डायरेक्ट टोटल रॉंग झाली आहे. बघा आपण काय करू, या क्रेडिट साइड मधून डेबिट साइडची टोटल संपूर्ण मायनस करू. इथं काय भेटेल आपल्याला नेट प्रॉफिट आला इथं 19,150. किती आला नेट प्रॉफिट? 19,150, ठीक आहे. मग आता या साइडला आपण टोटल झाली आपल्याकडे 46,500, ओके. आता सेम आपण काय करू, पोस्टच्या या साइड मधून पोस्टची क्रेडिट साइड मायनस करू. डेबिट मायनस क्रेडिट इज अ क्रेडिट मायनस डेबिट हा भेटला आपल्याला नेट प्रॉफिट. म्हणजे क्रेडिट साइड मायनस डेबिट साइड केली आपण, ठीक आहे. परत या साइडला 1,08,500 या 1,08,500 मधून आपण ही संपूर्ण डेबिट साइड पोस्टची काय केली, मायनस केली. त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट भेटला 40,850. किती भेटला प्रॉफिट? 40,850, ठीक आहे. आणि आता दोन्ही साइडला टोटल झाली 1,08,500. याप्रमाणे आपलं जे 8 मार्क्सचं एक्झाम्पल होतं नोट्स बुकचं, सर्वात टफ एक्झाम्पल आहे ते प्रॉफिट फायर इन कॉर्पोरेशनचं. ते संपूर्ण एक्झाम्पल क्लोज झालेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. परत एकदा रिव्हिजन रिवाइज करतो. बघा त्यांनी दिलेलं आहे आपल्याला इथं सर्वात पहिले काढायचं सांगितलं टाइम रेशो. टाइम रेशो हा इनकॉर्पोरेट डेट, त्यानंतर परचेस डेट आणि क्लोजिंग डेट यावरून निघतो. या दोघांवरून प्रीचा कालावधी बघतो आपण. इनकॉर्पोरेट आणि परचेस डेट वरून क्लोजिंग डेट वरून कुठला कालावधी निघतो? पोस्टचा, ठीक आहे. सेल रेशो मध्ये तुम्हाला टोटल सेल दिलेली असते. काय दिलेलं असेल? टोटल सेल. टोटल सेल मध्ये 5,00,000 सेल दिलेले आहे आपल्याला. या 5,00,000 पैकी त्यांनी सांगितलं 1,50,000 फर्स्ट मे पर्यंत दिलेले आहे, म्हणजे प्री साठी दिलेले आहे. आणि उरलेली सेल जे 3,50,000 आहे ती पोस्ट मध्ये. त्यामुळे आपण काय केलं, 4,00,000 इथं उरले 15, इथं 35, 15 ला 5 ने भाग दिला 3 उरले, 35 ला 5 ने भाग दिला 7 उरले. म्हणजे टाइम रेशो आपला सेल्स रेशो भेटला 3:7, टाइम रेशो भेटला 1:2, ठीक आहे. या मध्ये जे काही हेड दिसते ते सर्व हेड लिहिले आपण. ते आपण काय केलं इथं जे टाइम सी रिलेटेड आहे ते टाइम मध्ये डिवाइड केले, जे सेल्स रिलेटेड आहे त्याला सेल मध्ये डिवाइड केलं. आता टाइम आणि सेल्स रिलेटेड आपल्याला माहिती आहे सेल मध्ये जसं वॅट आहे, त्यानंतर कॅरेज आउट पॉइंट, डिस्काउंट, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, हे संपूर्ण सेल्स रिलेटेड राहतात. टाइम सी रिलेटेड जसे की प्रॉफिट लॉस डेबिट साइडला लिहित असतो आपण सॅलरी रेंट, ओके, कॅरेज वगैरे हे सर्व लिहिले आहे इथं, ठीक आहे. त्यानंतर याला इथं डायरेक्टर फीस, त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, ओके, हे दोन कशामध्ये जातात? डायरेक्ट पोस्ट मध्ये जातात, म्हणून आपण ते पोस्ट मध्ये टाकले, ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण, क्रेडिट साइडच्या प्री मधून डेबिट साइडच्या प्री इनकॉर्पोरेशन टोटल मायनस केली, इथं नेट प्रॉफिट भेटला आपल्याला.
सेम आपण काय केलं क्रेडिट साइडच्या पोस्ट मधून डेबिट साइडची पोस्टची साइड माइनस केली तर डेबिट साइडचा नेट प्रॉफिट पोस्टचा नेट प्रॉफिट भेटला इथं प्रीचा नेट प्रॉफिट आला आपल्याकडे 19150 आणि पोस्टचा नेट प्रॉफिट आला आपल्याकडे 40850 ठीक आहे याचप्रमाणे इथे टोटल एक्झाम्पल संपलं पेपर मध्ये 8 मार्क्स साठी येते जर 4 मार्क्स साठी विचारलं तरी फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला फक्त आणि फक्त काय करावं लागेल टाइम रेशो आणि सेल्स रेशो ठीक आहे काय करावं लागेल टाइम आणि सेल्स आणि जर 8 मार्क्स साठी एक्झाम्पल आलं तर त्या एक्झाम्पल मध्ये तो तुम्हाला हा हे दोन्ही रेशो प्लस हे स्टेटमेंट प्रॉफिट लॉस अकाउंट स्टेटमेंट पण काढायला सांगेल ठीक आहे या प्रमाणे तुम्हाला कुठलाही क्वेश्चन येऊ कसाही क्वेश्चन येऊ सॉल्व करता यायला पाहिजे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा.